देवाचे लोक कोणाला घाबरत नाही, कोणाला नाही, कोणाच्या बापाला घाबरत नाही. स्वर्गीय बाप आपल्या बरोबर ओरडत राहिला. लोक आजूबाजूचे, अरे आपण, मी पण भिकारी आहे रे, तू पण भिकारी आहे, तू आंधळाय, मी लांगडाय, पांगळाय, मी ओरडतो का, तू का ओरडतोय एवढा, तुला बरं नाही व्हायचं, तू का बस मला बरं व्हायचंय, मी ओरडणार ओरडणार ओरडणार, घसा फाडूस तोवर ओरडणार, हाक मारत राहणार, कारण मला बरं व्हायचंय. शिष्य चाळीस जाता किटली घाव शिष्य, हे कपडे आंधळ्या, हे कपडे आंधळ्या, हे ओरडू नको, हे ओरडू नको, हे ओरडू नको, ओरडू नको, शांत बस, शांत बस, ओरडू नको. कोण आहे रे तू? मी पीटर. अरे तू चीटर बाजूला. तुला डोळे आहे ना? तुला डोळे आहे का? हा मला डोळे आहे. मग बाजूला मला नाही, मला पाहिजे, मला ओरडू दे. तू कोण आहे? थोमा. तू भिकारी? नाही रे, मी भिकारी नाही. अरे पण मी भिकारी, मला श्रीमंत व्हायचं, मला ओरडू दे, मला ओरडू दे, मला ओरडू दे, माझ्या प्रभूचा धावा मला करू दे. लोक त्याला दटावत होते, नको ओरडू सांगत होते, पण त्याला नाही म्हटलेलं कळतच नाही, नाही म्हटलेलं कळत नाही. ज्याला नाही म्हटलेलं कळत नाही ना, स्वर्ग त्याला हो आणि आमेन म्हणत राहतो. देव त्याच्यासाठी होय आणि आमेन म्हणत राहतो. परमेश्वर त्याच्यासाठी अद्भुत आणि महान कृत्य करत राहतो. ओरडत राहिला, ओरडत राहिला, ओरडत राहिला. येशू चालला होता, जाता जाता येशू थांबला. बायबल सांगतो थांबला. बोलवा त्याला माझ्याकडे आणा. भीक मागण्याचे वस्त्र तिथंच टाकून दिले. त्या दिवशी त्याला कळलं आता भिकारी होतो, पण देवाने बोलवले आता भिकारी नाही राहणार. देवाची हाक ज्या वेळेस येते ना, भिकारी श्रीमंत होतो. प्रियांनो, दरिद्री आणि कंगाल धुळीतून उचलले जातात. जो देवापासून लांब आहे तोपर्यंत समस्येत आहे, जो देवापासून दूर आहे तोपर्यंत आजारात आहे, जो देवापासून दूर आहे तोपर्यंत तो व्याधींनी आणि अनेक प्रकारच्या संकटांनी घेरलेला आहे. कितीही मोठं संकट येऊ द्या, मी तुम्हाला मनापासून अगदी अंतकरणाच्या तळागाळापासून सांगतो, मी आता काही जस्ट माझा फ्लाईट स्वर्गातून आलेलो नाही. प्रेज द लॉर्ड. तुम्ही जागे आहात का? मी तुमच्यातलाच एक बंधू आहे. प्रेज द लॉर्ड. तुमच्या सारखाच आहे. प्रेज द लॉर्ड. जास्त थंडी झाली तर मला पण सर्दी होते. बोले येशू मसीह की तुमच्या सारखाच व्यक्ती आहे मी. प्रेज द लॉर्ड. एलिया पण आपल्या सारखा स्वभावाचा एक साधारण माणूस होता. प्रेज द लॉर्ड. पण साधारण लोक असाधारण काम कधी करतात माहिती का? जेव्हा त्यांना नाही म्हटलेलं कळत नाही. ज्या गोष्टी आजपर्यंत तुम्ही करत आलात, ऐका नीट लक्ष देऊन, ज्या गोष्टी तुम्ही आजपर्यंत करत आलात त्या गोष्टींचं उत्तर जसं तुम्ही कार्य करता त्याचप्रमाणे मिळालेलं आहे. ऐका, पण आज नंतर ज्या गोष्टी तुम्ही कधी केल्या नाहीत त्या करायला सुरुवात करा. म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही कधी पाहिल्या नाहीत त्या तुम्हाला पाहायला मिळतील. हालेलुया. ज्या गोष्टी कधीच केल्या नव्हत्या त्या गोष्टी आता करायला सुरुवात करा. ज्या गोष्टीमध्ये भीती वाटत होती, मी कशी ही सेवा करू, मी कसं हे काम करू, मी कशी प्रार्थना करू, सुरुवातीला मला फार भीती वाटायची आजारांसाठी प्रार्थना करायला. घाम फुटायचं. बर, हा माणूस आहे आजारी, बरा नाही झाला तर गेली का प्रार्थना? मी प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रार्थना करणं आपलं काम आहे, बरं करणं देवाचं काम आहे. देव परफेक्ट आहे. प्रेज द लॉर्ड. आपला विश्वास परमेश्वरावरती असला ना, आणि आपल्याला एकदा कळालं की मी प्रार्थना केली माझा देव ऐकणार, डोक्यात बाकीचं काहीच नाही ठेवायचं, बस माझा देव माझी प्रार्थना ऐकणार, कोणी काहीही म्हणो.
पण मला आज नाही म्हटलेलं कळत नाही, बस मला माहीत नाही, मला माहीत नाही, मला माझा चमत्कार माझ्या जीवनात मला ते कार्य पाहायचं, मला नाही म्हटलेलं कळत, मला बस देवासाठी देवाच्या गौरवासाठी काम करायचं, पुढं जा देव तुमच्यासाठी कार्य करणार. येशूने त्याला बोलवून घेतलं आणि तो आंधळावरती मग येशूच्या पुढे येऊन उभा राहिला. येशूने त्याला प्रश्न विचारला, मी तुझ्यासाठी काय करावं? आपल्या बारामतीचा नाही, मुंबईचा एखादा भिकारी असता मुंबईचा, प्रभू आयुष्यभर भीक मागून मागून फार थकलेलो आहे, मला स्विस बँकेचा एक अकाउंट दे आणि काही करोड रुपये देऊन टाक त्या बँकेमध्ये, बाकी काय नव्हतं मला. हालेलुया, मला इतकं सोनं दे, मला इतकी चांदी दे. त्याने काहीच मागितलं, त्याने दृष्टी मागितली, प्रभू मला दृष्टी आली. मी खूप प्रार्थना केली या वचनावरती की का दृष्टी मागितली. तो आंधळा होता म्हणून त्याने दृष्टी मागितली हा विचार आज नंतर काढून टाका. ऐका चर्च, त्याने दृष्टी यासाठी मागितली नाही की मला दृष्टी यावी, मला जग बघायचंय, मला टीव्ही पाहायचंय, मला हे पाहायचंय, मला नाही, मला दृष्टी यावी, मला तुला पाहायचं, माझ्या देवाला मला पाहायचंय, माझ्या प्रभूला माझ्या निर्माणकर्त्याला मला पाहायचंय, म्हणून मला दृष्टी दे. आज तुम्ही देवाकडे चमत्कार कशासाठी मागताना ह्या गोष्टीचं एकदा पडताळणी करून बघा. देवा इतका पैसा दे, इतका पैसा दे, गाववाले सगळे जळले पाहिजे, एक रुपया मिळणार नाही, अशी कार दे गल्लीतून जाताना सगळे तवा फ्राय जळून, मिळणार नाही. अगदी बरोबर, सायकल पण मिळणार नाही, मिळणार कसं पडेल, कुठल्या ईर्ष्येने कुठल्या भावनेने कशा पद्धतीने तुम्ही मागत आहात हे फार महत्वाचं, कुठल्या विश्वासाने तुम्ही देवाकडे आलेले आहात. हन्नाची प्रार्थना यासाठी ऐकली की पुत्र दे तुलाच देणार आहे मी, म्हणून देवाने पुत्र दिला, पुत्र दे मग माझ्या समाजात नाव होईल. एवढे दिवस वाहन होती, एवढा जबरदस्त मुलगा झाला एकदम पहिलवान, मला पहिलवान नको, मला सेवक पाहिजे, मला डॉक्टर नको, मला सेवक पाहिजे, मला इंजिनियर नको, मला सेवक पाहिजे. हालेलुया, मुलांना चांगलं शिकवा, त्यांना पुढे जाऊ द्या, पण प्रत्येक घरामध्ये एक ना एक बेनिहीन डीजेस दिनाकरण झाला पाहिजे, प्रत्येक घरात एक देवाचा महान सेवक झाला पाहिजे, प्रत्येक घरात साधू सुंदर सिंग झाला पाहिजे, तर महाराष्ट्रामध्ये मोठं संजीवनी प्रिया. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मागत असताना त्या बर्तिमयने प्रभूकडे दृष्टी मागितली आणि प्रभूने त्याला म्हटलं, तुझ्या विश्वासाने तुला बरं केलेलं आहे. पूर्ण तो बरा झाला, त्याला दृष्टी प्राप्त झाली, त्याला प्रभू दिसला आणि पुढं बायबल सांगतं तो येशूच्या मागे चालू लागला. प्रेज द लॉर्ड. रस्त्याच्या बाजूला बसला होता हा त्याचा इतिहास आहे, पण त्याचं भविष्य इतकं उज्ज्वल आहे की तो येशूच्या मागे प्रकाशाच्या मागे चालायला लागला. तुमचा भूतकाळ होता तुम्ही रस्त्याच्या बाजूला बसलेले होते, हालेलुया, तुमचा भूतकाळ होता तुम्ही बसलेले होते, पण आज नंतर देव तुम्हाला चालायला आणि धावायला लावणार आहे. आज नंतर तुम्ही प्रकाशाची प्रजा झालेले आहात, आज नंतर तुम्ही देवाच्या सानिध्यातील त्याचे लोक झालेले आहात, कारण की आपल्याला नाही म्हटलेलं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. नाही म्हटलेलं कळत नाही, नाही म्हटलेलं कळत नाही. त्या कनानी बाईला येशूने सांगितलं कुत्र्यांना कशी काय भाकर द्यायची, मुलांची भाकर घेऊन कुत्र्यांना कशी काय द्यायची, पण त्याच तिचं उत्तर, मेजावरून पडलेला चूर सुद्धा घरातली कुत्रे खातात, एक उत्तराने येशूच्या अंतकरणाला पाझर फोडला. येशूवर रुसली का, रागवली का? काही लोकांचा एक शब्द मला फार खटकतो, मुंबईच्या लोकांचा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मी नवीन आहे बारामतीमध्ये, मला जास्त माहित नाही, मला क्षमा करा. पास्टर अशी प्रार्थना केली, देवाबरोबर भांडले. कोणाबरोबर भांडले? मी प्रार्थना करायला लागलो, प्रभूचं माझं फार वेगळं नात आहे पास्टर, मी देवाबरोबर भांडले. ज्याच्या नाक पुढ्यातील श्वासांनी सैन्य भस्म होऊन जात त्या देवाबरोबर तू भांडली माझ्या ताई. ज्याने फुंकर मारले तो खोटा ख्रिस्त जागेच नाश होणार आहे.
त्याच्या संगती भांडली. हालेलुया. ते याकोबाचं इस्रायल झालं ना तसं तुमचं नावाचं काही होणार नाही. ऐका, प्रेज द लॉर्ड. तो जुना करार होता, आता भांडायची आणि कुस्ती करायची गरज नाहीये. प्रेज द लॉर्ड. जे करायचं येशूने क्रूसावर केलं आणि म्हटलं पूर्ण झाले, आता त्यांनी पूर्ण केलं, तुम्ही सुरुवात करू नका. प्रेज द लॉर्ड. त्यांनी सगळं पूर्ण केलंय, सगळी फायटिंग बेटिंग सैताना बरोबर काय करायचं होतं ते सगळं संपवलंय. आपले लोक जास्त इंटरेस्टेड भांडण्यात. आमच्या समाजासाठी, आमच्या लोकांसाठी काय नाही रे, तू स्वतःची पोळी भाजतो. बोला येशू मसीह की. हालेलुया. सांगण्याचं तात्पर्य काय प्रियांनो, सांगण्याचं माझं एक तात्पर्य, देवाकडे आपली दृष्टी लावली पाहिजे आणि ज्या वेळेस आपण मागतो त्याच्या मागचा उद्देश देवाला सांगितला पाहिजे. देवा मला कार पाहिजे, जर मला ती कार मिळाली ना प्रभू, ती तुझ्या सेवेसाठी सगळीकडे वापरली जाईल. आम्ही बहिणी जाणार सगळीकडे प्रार्थनेला, आम्ही बंधू जाणार आणि त्या कारचा उपयोग तुझ्या सेवेसाठी होणार. मी चॅलेंज देऊन सांगतो, देव तुम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. तुमची गरज देव पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. एक दिवशी मला देवाने सांगितलं, विकास स्कोडा कारचं कवर विकत घे. स्कोडा कारचं कवर विकत घे. मी म्हणणं कशाला प्रभू, तुला मी स्कोडा कार देणार आहे. स्कोडा कार देणार आहे. माझा एक आत्मिक पुत्र स्कोडा कंपनीतच काम करत होता. त्याला जेव्हा फोन करून सांगितलं स्कोडा कारचं कवर घेऊन येईल संध्याकाळी, त्यांनी जे प्राईस सांगितले तेवढे सुद्धा पैसे नव्हते. म्हणजे कवरचे, गाडीचा विषय सोडून द्या, गाडीच्या कवरचे पण पैसे नाही आपल्याकडं आणि आपण गाडी. प्रेज द लॉर्ड. त्याला म्हटलं घेऊन ये रे तू, मी देतो संध्याकाळी तुला पैसे. कसे तरी मॅनेज केले आणि ते कवर घेतलं. एक महिना कवरवर हात ठेवून प्रार्थना. एक महिन्याने प्रार्थना बंद का बंद केली माहितीये का? कवरच्या खाली गाडी आली. एक महिन्यात. हालेलुया. देव महान. एक दिवस असंच प्रार्थना. देव दृष्टांत दाखवते. फ्लाइट मध्ये बसून परदेशात चालू, अजून पासपोर्टवर एवढे वर्ष झाले, काढले एक सिक्का नाही, मी बाहेर गावी चाललो. आणि तसंच आत्म्यात देव दाखवतोय, बसलोय एका खूप इंटरनॅशनल बायबल टीचर आहे त्यांच्या बाजूला विमानात. म्हटलं आता हे जरा जास्त होत. देवा कुठं चाललोय? स्पष्ट वाणी इस्रायलला. आपल्या अकाउंटवर 300 रुपये आहेत देवा, 300 रुपये अकाउंटवर. बाहेरगावी चाललो हे देवाचे सेवक कधी क्वचित भेटलेले आणि कस शक्य आहे? मोठी हिंमत केली. बँगलोरचे पास्टर आहेत ते खूप मोठे, देवाचे जगात खूप चर्चेस आहेत त्यांचे वेगवेगळ्या देशांमध्ये. म्हटलं आता एवढ्या मोठ्या सेवकाला कसा फोन करायचा? मिळवला नंबर कसा तरी, फोन केला डायरेक्ट. पास्टर, दिस इज डॉक्टर विकास, गॉड हॅज शोन मी दिस 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 दिस. हा, तुला देवाने दाखवलं बरोबर. पुढच्या महिन्यात आपल्याला जायचं इस्रायलला. प्रेज द लॉर्ड. तुझं नाव घेऊ का? कारण की ना सगळे लोकांनी एकानी अचानक कॅन्सल केलं म्हणून प्रॉब्लेम झालाय. बरोबर देवाने तुला दाखवलं, चल तू आमच्या बरोबर, एवढे एवढे अमाऊंट आहे. काय उत्तर द्याव? येतोय पास्टर, माझं नाव घ्या. येणार, मी येणार. पासपोर्ट पाठवून पैसे लवकर पाठवून द्या. बोला लगेच अकाउंट नंबर पाठवा, ईमेल पाठवा, सगळं पाठवून देतो तुमच्याकडे. बोला येशू मसीह की. सांगण्याचं तात्पर्य देवाच्या लोकांना हे सांगतो, तुमची बँक खाली आहे, त्याची बँक भरलेली आहे. असून असून कुठं अकाउंट असणार आहे तुमचं? बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ मैसूर, ICICI, ॲक्सिस, HDFC. आज BOH मध्ये तुमचं नाव लिहिलं गेलं. BOH, बँक ऑफ हेवन. आत्म्यामध्ये कार्ड स्वाईप करा, सगळे पैसे खाली येणार. प्रेज द लॉर्ड. जो देवाबरोबर कनेक्ट, मला माहित नाही काय झालं पण एक महिन्यात पास्टर देवाने सांगितलं 20,000, पास्टर देवाने सांगितलं 4,000. अरे बस झालं म्हटलं, तिकिटाचे पैसे झाले, अजून किती देव सांगतोय.
पैसे इतके आले देवाच्या प्रिय लोकांनो, सगळा खर्च परमेश्वराने पूर्ण केला. प्रेज द लॉर्ड. मग आता एकच सांगतो तुम्हाला, अकाउंटवरती काय आहे ना त्याचा विचार करू नका. मला रिंडल बॉम्की यांनी पर्सनली एक खूप गोष्ट चांगली सांगितली, क्रुसेड अरेंज करताना, देवाचं काम करताना स्वतःच्या खिशाकडे बघून देवाचं काम करू नको, माझ्या खिशाकडे बघून, त्या स्वर्गीय बाप्पाच्या खिशाकडे बघून काम करा. हालेलुया. देव मोठा आहे, त्याच्यासाठी मोठे आणि अद्भुत कामं झाले पाहिजेत प्रियांनो. प्रेज द लॉर्ड. स्वतःच्या ताकदीकडे बघू नका, स्वतःच्या हिमतीकडे बघू नका. माझं वय फार वाढलंय, मी फार वयस्कर झालं, नाही नाही नाही, 100 पुढचे म्हातारे आतले सगळे तरुण आहेत, माझ्या बायबल मध्ये लिहिलंय. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही तरुण आहात, तुम्ही देवाच्या सामर्थ्याने देवाची प्रजा आहात, देवाच्या आत्म्याने भरलेले तुम्ही लोक आहात, आणि ज्यांना नाही म्हटलेलं कळत नाही ना, ते विशेष महान देवाचे लोक आहेत प्रियांनो. हालेलुया. आज नंतर समस्या येईल आणि तुम्हाला घाबरवायचा प्रयत्न करेल. अचानक काही लोकांना ना इथं बसलेले जे माझं ऐकतात, कदाचित डॉक्टरने अचानक रिपोर्ट दिले असतील, रिपोर्ट मध्ये ब्लड रिपोर्ट बघून तुमचे हात थरथरले असतील. मला कसं काय झालं हा आजार, थायरॉइड, ब्लड प्रेशर, डायबिटीस, हे आजार मला कसे झाले. काही पण डायग्नोसिस असू द्या, डॉक्टरने तुम्हाला काही पण लिहून पाठवू द्या, पण आज देव इथं सांगत आहे, त्याच्या वचनाच्या आधारावर मी तुमच्याशी बोलत आहे, आज तुमचे सगळे रिपोर्ट देवाने रद्द केलेले आहेत. हालेलुया. देवाने तुम्हाला आरोग्य दिलेलं आहे, देवाने तुम्हाला स्पर्श केलेला आहे, कारण की तुम्हाला डॉक्टरांपेक्षा स्वर्गीय डॉक्टर वरती विश्वास आहे, येशू वरती विश्वास आहे. हालेलुया. माझ्या असिस्टंट पास्टर पास्टर बिजू जाधव यांच्या आई घरामध्ये वयस्कर आहेत, घरात चालताना अचानक पाय काहीतरी असा अडकला कार्पेटमध्ये कशात आणि खाली पडल्या, गुडघ्यामध्ये फ्रॅक्चर झालं. आणि त्यांनी मला तात्काळ बोलवलं, पास्टर आईचं गुडघा फ्रॅक्चर झालं, आम्हाला काय करायचं समजत नाही, आम्ही डॉक्टरकडे चाललोय, एक्सरे काढून येतो. म्हटलं तुम्ही करून या सगळं, तोपर्यंत मी येतो घरी. एक्सरे काढून आले आणि मग पहिला आल्यानंतर एक्सरे माझ्या हातात दिला घरी. एक्सरे बघतोय, चांगला त्याच्यात क्रॅक झालाय, आता स्क्रू तरी टाकायला लागणार नाही तर काहीतरी करायला लागणार. बोल देवा आता काय सांगेल ना. देवाने मला वचन दिलं, तो तुझं हाड ना हाड सांभाळणार. ऐका, वचन इकडं एका हातात धरलं, एका हातात एक्सरे धरला. त्यांना दोन प्रश्न विचारले. पहिला प्रश्न, एक्सरे मध्ये हाड तुटलंय लिहिलंय, बायबल मध्ये हाड तुटलं नाही असं लिहिलंय, तुमचा कशावर विश्वास आहे? ते म्हटले बायबल वरती. आता येशूच्या नावात हाड जुळलं जाऊ दे, ऑपरेशन रद्द. देवाच्या प्रिय लोकांना त्या क्षणापासून ती आई पूर्ण बरी झाली, नो ऑपरेशन, नो सर्जरी, काहीच झालं नाही. साक्ष सांगायला सुरुवात केली, उद्याची चर्चची सभा पण अशीच कंटिन्यू होत राहील. ऐकताय का तुम्ही? म्हणजे रात्रभर संदेश आणि साक्ष चालू राहतील. पण देवाच्या लोकांनो, आज हा सेवक मुंबईवरून आलाय आणि या सेवकाने एक संदेश तुमच्यासाठी आणलाय, आणि तो संदेश हा आहे की आज नंतर कुणी किती नाही म्हणू द्या, ते नाही दुर्लक्ष करा त्याच्याकडे. हालेलुया. आणि सैतानाला सांगा, मला नाही म्हटलेलं कळत नाही, मला नाही म्हटलेलं कळत नाही, असं करा, मला नाही म्हटलेलं कळत नाही, मला नाही म्हटलेलं कळत नाही. आज नंतर देवाच्या लोकांना प्रत्येक गोष्टीकडे ह्याच दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर प्रत्येक क्षणात प्रत्येक जीवनाच्या टप्प्यावरती फक्त तुम्हाला यशस्वी आणि यशस्वी यशस्वी परमेश्वर करणार आहे. आमेन. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, मनापासून आज ह्या गोष्टी स्मरणात ठेवूया. आणि ज्या ज्या वेळेस या जीवनामध्ये तुम्हाला असं कुठंतरी वाटेल की आता ही परिस्थिती कठीण झाली, त्यावेळेस हे शब्द लक्षात ठेवा, मला नाही म्हटलेलं कळत नाही. कनानी बाईची आठवण करा, मरियेची आठवण करा, बर्तिमाईची आठवण करा, मध्यरात्री आलेल्या त्या मित्राची आठवण करा. मध्यरात्री तो मित्राकडे गेला, शेजारी त्याचा मित्र होता, त्या मित्राकडे गेला, दार वाजवतो. ऐकताय का चर्च? आता तसा टक 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 दार वाजवतोय, आतला मित्र म्हणतो, कोण आलंय काय माहित, जाऊ द्या, चोर बीर असायचं, कशाला दार उघडायचं. अरे मी आलोय विकास, दार उघड, दार उघड, मला भाकरी पाहिजेत, माझे मित्र आलेत बाहेर गावावरून, दार उघड. तो म्हणतो कशाला आला बाबा, असतं एवढं रात्रीचा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कशाला आले हे ब्रदर इकडं, कशाला आले पास्टर इकडं, कशाला आला हा भाऊ इकडं. आणि मग तो काय करतो, दुसऱ्या अंगावर झोपतो, परत इकडं फिरतो. पण त्याला एक कळत,
भाकरी घेतल्याशिवाय हा माणूस काही जाणार नाही, कारण त्याला नाही म्हटलेलं कळत नाही. प्रेज द लॉर्ड. तो वाजवत राहील, वाजवत राहील, सकाळ होईपर्यंत वाजवत राहील आणि मला काही झोपू देणार नाही. बेस्ट वे, मॅडम फ्रीज उघडा, भाकरी काढा, साहेबांना देऊन टाका. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. दार उघडलं आणि जे काही त्याला द्यायचं ते देऊन टाकलं आणि त्या व्यक्तीची जी गरज होती ती पूर्ण झाली. दार ठोकायचं सोडू नका. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. दार ठोकायचं सोडू नका, ते दार ठोकत राहा. दार उघडणारा आतमध्ये आहे आणि तो जिवंत आहे. हालेलुया. आतमध्ये मुर्दे नाही, आतमध्ये जिवंत व्यक्ती आहे. दार ठोकायचं थांबू नका, तुमची गरज पूर्ण होत नाही तोपर्यंत ते दार ठोकत राहा. हालेलुया. एक स्त्री होती आणि ती फार इतकी कष्टी झालेली होती, ती विधवा होती, तिची दात घेणार कुणी नव्हतं, मदत करणार कुणी नव्हतं. न्यायाधीशाकडे जायची, दात मागायची, मदत करा, न्याय करा, न्याय करा, न्याय करा. शेवटी त्याने कंटाळून न्याय केला, कारण की ती सारखी येऊन येऊन त्याला मागत होती आणि ती तो तिला सारखा घालवून देत असेल, तिला सारखं नाही म्हणत असेल, पण त्या विधवेला नाही म्हटलेलं कळत नाही. आज बायबलमध्ये असे खूप कॅरेक्टर आहेत. मोशे पण तसाच होता. मोशे देवाच्या सामर्थ्याने भरून फारोच्या पुढे उभा राहिला. फारोला रिक्वेस्ट नाही केली. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आज आपले लोक सैतान रिक्वेस्ट करतात. सैताना तुला विनंती करतो निघून जा. अरे कसली विनंती करताय, लाद घाला त्याला येशूच्या नावामध्ये. शैतान को जूतो से मारना चाहिए. आमेन, हालेलुया. हकलून द्या त्याला, त्याच्याशी गोड गोड गप्पा करत बसू नका. प्रेज द लॉर्ड. त्याला हकलून लावा, हकलून लावा, त्याला काढून टाका, त्याला धमकवा. आणि त्या मोशेने फारोला रिक्वेस्ट केली नाही, मी तुला विनंती करतो की माझे जे लोक आहेत ना त्यांना जाऊ दे, आता कमीत कमी 10% तरी लोक पाठव, 20%, 10 आणि 20% नाही, जेवढे माझे लोक आहेत माझ्या लोकांना जाऊ दे. हालेलुया. राजाला कुणी आज्ञा करू शकत नाही, पण मोशे मध्ये असलेला देवाचा आत्मा राजाला आज्ञा करत होता, माझ्या लोकांना जाऊ दे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि मग आपण पाहतो एक पिढा, दुसरी पिढा, पिढ्यानंतर पिढा आणि त्याच्यानंतर परत पिढा. प्रेज द लॉर्ड. जोपर्यंत तो सोडणार नाही, तुम्हाला काय वाटतं 10व्या पिढीनंतर त्यांनी सोडलं नसतं तर? मिसर मधला एक ना एक माणूस मरेपर्यंत देवाने पिढा पाठवला असत. हालेलुया. कारण हा देव चमत्कारांवरती चमत्कार करणारा देव आहे. आणि सरते शेवटी 10व्या पिढीला त्याचे डोळे उघडले. फारोचे जाताना मला आशीर्वाद देऊन जा. आमेन. राजा कठीण माणसं आहे, बरोबर की नाही? पण त्या मनाला फोडणारा वचनाचा हातोडा आपल्याकडे आहे. तो न कठीण माणसं आहे, तो देवाकडे कधी येणार नाही. त्याच्यापेक्षा कठीण आपल्याकडे हातोडा. प्रेज लॉर्ड. तो दारुड आहे ब्रदर, तो कधी सुधरू शकत नाही, त्याला काहीच सांगू नका. अरे आम्ही नाही सांगणार तर कोण सांगणार? प्रेज द लॉर्ड. अरे लुया. कोण किती कट्टर असू द्या, माझ्या तुमच्या देवापेक्षा कट्टर कुणी नाही. प्रियांनो, हालेलुया. आपल्या देवापुढे धाडसी कुणी नाही, आपल्या देवापुढे बोलणारा कुणी नाही, आपल्या देवापुढे छाती काढून उभा राहणारा कुणी नाही. कारण की आपला देव जिवंत, प्रतापी आणि महान सामर्थ्यवान देव आहे. त्याच्या पुढे येताना नतमस्तक होऊन या आणि पहा देव तुमच्यासाठी काय काम करतो. प्रियांनो, देवाला पण नाही म्हटलेलं कळत नाही, हे सत्य. प्रेज द लॉर्ड. बर, सिंहाचं जर पिल्लू आलं, सिंह माहिती ना, सिंहाचं पिल्लू आलं आणि त्याने म्हटलं, सिंहाचं पिल्लू आलंय चर्चमध्ये, पहिले तर खूप लोक पळतील इकडे तिकडे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. सिंहाचं पिल्लू आहे आणि ते काय म्हणतंय? तुम्ही त्याला मांजर म्हणाल का? म्याव आवाज तर काढलं. बरं, सिंहाच्या पिल्लाने असं केलं, भाव 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 भाव, तुम्ही काय म्हणाल? सिंहाच्या पिलाला भाव भाव केलं तर कुत्रा म्हणाल का? त्याचा आवाज कसाही असो, त्याचं राहणीमान कसंही असो, त्याचे कपडे फाटलेले असो, त्याचे पायतण तुटलेले असो, तो एखाद्या झोपड्यामध्ये राहणारा असो, पण ज्या वेळेस तुम्ही यहुदा वंशाची सिंहाची जर बच्चे आहात, तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये आहात, पण तरी सुद्धा तुम्ही देवाची लेकर आहात, पवित्र परमेश्वराचे तुम्ही बच्चे आहात, पवित्र देवाचे निवडलेले लोक तुम्ही आहात. घर छोट आहे का तुमचं? आज जर घर लहान असेल तर छोट्या घरात जाऊन सांगा,
छोट्याशा घरा लक्षात ठेव, राजांच्या राजाचा प्रभूंच्या प्रभूचा मुलगा या घरामध्ये राहत आहे. तुमच्या घराच्या सीमा वाढतील. जुनी खटारा गाडी वापरताय का? आज गाडीला जाऊन सांगा, एक राजा खटारा गाडीत बसतोय, लवकर माझी मर्सिडीज येणार आहे. तुम्ही राजे, राजपुत्र आणि राजकन्या आहात. प्रेज द लॉर्ड. स्वतःची किंमत डाऊन करून घेऊ नका. प्रेज द लॉर्ड. स्वतःला कमजोर समजू नका. प्रेज द लॉर्ड. जसा देव आहे त्याच्या प्रतिरूपाचे तुम्ही आहात. प्रेज द लॉर्ड. त्याच्या प्रतिरूपाचे आपण आहोत. देवाला नाही म्हटलेलं कळत नाही. देवा हे काम होणार नाही असं कोणाची हिंमत आहे का म्हणायची? होती एकाची, होती ना? नाही जाणार निनवेला. होती हिंमत एकाची, जाणार मी तारसीसला. जातो तारसीसला. बर, बस ना, घे जा पुढं घे. ठीक आहे, पोचलं का? मध्ये पोचलं बरोबर. हलवा रे, हलवा तारू जोर हे वादळ. कुणामुळं? योनामुळं. फेक पाहण, चिठ्ठी पण त्याच्याच नावची. लक्की ड्रॉ, लॉटरी काढणाऱ्या तो जागे वा. प्रेज द लॉर्ड. शेअर मार्केट मध्ये पैसे लावणाऱ्यांनो जागे वा. हे लक, हा जो शब्द आहे लक, लुसिफर नावावरून आलेला आहे. कुणापासून? लुसिफर म्हणजे सैतान आहे. कधी कोणाला बेस्ट ऑफ लक म्हणायचं नाही. लक म्हणजे काय? गाजराची पुंगी वाजली तर वाजली, झालं काम तर झालं. बेस्ट ऑफ लक, अरे तुझं लक नकोय मला. ऑल द बेस्ट म्हणा. होणारच काम, होणारच बरं, होणारच हे काम, होणारच. लक नकोय आपल्याला, लॉटरीचं तिकीट नकोय आपल्याला. प्रेज लॉर्ड. चंचल धनावरती मन लावू नका. लॉटरीचं तिकीट नकोय आपल्याला. शेअर मार्केटचे पैसे नकोय आपल्याला. कधी लावले का त्या राजांनी? जुन्या करारामध्ये आपण पाहतो दाविदाला कशाची कमी नव्हती, सलमोनाला कशाची कमी नव्हती. ते शेअर मार्केटमध्ये होते का? चर्च ऐकताय का? लॉटरीची तिकीट काढून ते श्रीमंत झाले का? तुम्हाला आणि मला त्याची गरज नाहीये प्रियांनो. प्रेज द लॉर्ड. ते जगातले उद्योग जगाला करू द्या. तुम्हाला लागेल ती गरज तुमचा देव झोपेतही पुरवणार आहे. एक साक्ष सांगून मी थांबणार आहे, मग आपण प्रार्थना करणार. ऐका लक्ष. माझं मेडिकल सायन्सचं जे म्हणजे डॉक्टरकीचं जे शिक्षण आहे ते अहमदनगरमध्ये झालं. मुंबई सोडून मला अहमदनगरला जायला लागलं त्या शिक्षणासाठी. आणि ते शिक्षण करत असताना घरून मला पैसे मिळायचे, रूम भाडं, मेसचे पैसे, पेट्रोलचे पैसे, सगळा खर्च वडील पाठवायचे मला. पण मी काय करायचो माहिती का? ऐकताय का तुम्ही? रूमचं भाडं शिस्तीत द्यायचो एकदम. आणि उरलेले सगळे पैसे ना कधी मेस लावली नाही. सेकंड इयर नंतर तुम्ही ऐकताय का? ते सगळे पैसे ठेवायचे जवळ आणि फक्त गाडीत पेट्रोल टाकायचं आणि गावोगावी जाऊन शिकलो. गावांमध्ये जाऊ शकलो नगर जिल्ह्याच्या. कॉलेज सुटलं 5:30-6 दरम्यान सगळे मुलं बाईकवरती निघाले. तुझ्या गाडीत पेट्रोल नाही, चल टाकूया आपण, चला जाऊ आपण. आणि कंटिन्यू ते सगळे पैसे घरी कधी सांगितलं नाही. असे उद्योग केले. ऐकता तुम्ही? कारण की मला हे माहीत होतं की माझी भूक पूर्ण करण्यापेक्षा वचनाची भूक पूर्ण करणं जास्त गरजेचं आहे. प्रेस लॉर्ड. मग कधी कधी असं व्हायचं, मग आम्ही रूमवरती बिस्किट्स वगैरे आणून ठेवलेले होते. जेवण नाहीच मिळालं, घेणं कुठं? बिस्किट खायचं, झोपायचं. एक दिवशी दुष्काळात 13वा महिना येतोच, जेवण तर काही कुठं मिळालं नाही. उशीर झाला, रात्र झाली, म्हटलं असतील रूममध्ये बिस्किटं जावं. तिथं रॅकमध्ये शोधतोय, एक बिस्किटाचा तुकडा नाही. करायचं काय? गेलो बेडवरती, मस्त झोपलो. म्हटलं जाऊ दे, झोपून जाऊ, सकाळी उठून बघू काय करायचं ते. झोपलो ह्या अंगावरून त्या अंगावर, कावळे दादावरचे नाही पोटात. झोपच येईना. उठलो, गुडघ्यावर आलो, म्हटलं देवा सकाळी नाश्ता केला, दुपारी जेवलो नाही, रात्री जेवलो नाही, आता झोप येत नाही. दोन गोष्टी कर. एक गोष्ट कर, एक तर काहीतरी जेवणाची व्यवस्था कर, नाही तर दुसरी गोष्ट कर, मला झोप तरी लागू दे. अशी प्रार्थना केली आणि परत झोपलो. देव म्हणतो परत उठ. मी म्हटलं आताच केली ना प्रार्थना. देव म्हटलं उठ. उठलो, देवाने मला सांगितलं वर टेरेसवरती. टेरेसवरती हळूस रूम पार्टनर झोपले, कडी उघडली, असाच हाफ पॅन्ट वरती टेरेसवरती गेलो. देव म्हटलं बस. गुडघ्यावर आलो,
देव म्हणलं गुडघ्यावर नाही नीट बस, मांडी घालून बसलो. देवाच्या लोकांना कान उघडे ठेवून ऐका, साक्षात दिव्यदूत स्वर्गातून जेवणाचा ताट घेऊन माझ्या पुढे आला. आफ्रिकेला गेलो लॅम्प स्टिक कशाला म्हणतात तिथे गेल्यावर कळालं, पण जेव्हा मला काही माहित पण नव्हतं त्या काळात देवाने मला ते जेवण खाऊ घातलं होतं. पोटभर जेवलो, खाली जाऊन झोपलो, आणि त्या दिवशी माझ्या लक्षात एक गोष्ट आली, एलिया जगात नाही पण एलियाचा देव आज जगामध्ये आहे. एलियाचा देव जगात परमेश्वर आहे, तुमची गरज पूर्ण करणारा ते. फक्त प्रार्थना करत राहा या उभे रावे. थँक्यू जीसस. नाही म्हटलेलं विसरू नका बरं का कधीच. कुणी संदेश दिला कोण कांबळे पास्टर काय सर्व विसरून जा. प्रेज द लॉर्ड. आणि माझी इच्छा तीच आहे, प्रेज द लॉर्ड. येशूला नेहमी लक्षात ठेवा, कोणी संदेश दिला त्याला विसरून जा. पण आज जे सांगितलं, परिस्थिती आली का फक्त परिस्थितीला सांगा मी घाबरलो नाही, मला नाही म्हटलेलं काय. हे आपले नेत्र बंद करूया. प्रार्थनेच्या स्वभावामध्ये राहूया. काही लोक इथं असे आहेत ज्या डॉक्टरांनी सांगितलं तुमचा आजार बरा होणार नाही. एकीकडे डॉक्टरांचे रिपोर्ट आहेत तुमच्याकडे आणि दुसरीकडे देवाचं वचन. हे तुमच्यावर, तुम्ही कशावर विश्वास ठेवा, डॉक्टरच्या रिपोर्ट्सवर की देवाच्या जिवंत वचनावर. आज ते वचन तुमच्यासाठी कार्य करण्यासाठी तयार आहे. तुमच्या आणि माझ्या देवाला सोन्यारी चांदीचं सिंहासन नकोय. इस्रायलचा स्तुतीस्तवनात बसणारा देव आज या ठिकाणी उतरून आलेला आहे. तो तयार आहे तुम्हाला स्पर्श करण्यासाठी, तो तयार आहे तुमच्यातले रोग आजार आणि पीडा काढून टाकण्यासाठी, तो तयार आहे तुमच्या जीवनातून प्रत्येक अरिष्ट दूर करण्यासाठी. प्रार्थनेच्या स्वभावात राहूया, आपले नेत्र बंद करू, त्याची स्तुती करू, त्याची आराधना करूया, त्याला धन्यवाद देऊया. आपला आवाज उंच करूया, जे प्रार्थना करू शकतात अन्य भाषेत त्यांनी देवाला हात मारूया. अन्य भाषेत तुम्ही प्रार्थना करू शकत नसाल, तुम्हाला जी भाषा येते त्या भाषेत तुम्ही प्रार्थना करा, हात मारा देवाला, त्याला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा. Thank you.
हातांची समस्या, मणक्यामध्ये वेदना, हातापायांमध्ये मुंगे येणं, सांध्यांच्या समस्या प्रभू बऱ्या करत आहे. चार लोकांना सांध्यामध्ये त्रास आहे, काही लोकांना गुडघ्यात त्रास आहे, त्याने आपला हात उंच करावा. हाडांची झीज झाली होती, नवीन हाड तयार झालेलं परमेश्वर दाखवत आहे. नवीन हाडांची निर्मिती झालेली दाखवत आहे. नवीन हाडांची निर्मिती झालेली दाखवत आहे. कुणाच्या तरी पाठीच्या मणक्यामध्ये नस दबली होती, पाठीच्या मणक्यात नस दबली होती. कदाचित या पाठीच्या मणक्याचं डॉक्टरने ऑपरेशन करायला सांगितलेलं आहे. पाठीच्या मणक्यात नस दबलेली आहे. मी प्रार्थना करत असताना देव मला MRI चा रिपोर्ट दाखवत आहे, आणि जो गॅप कमी झाला होता मणक्यातला, परमेश्वर तो गॅप वाढवून तो मणका बरा करत आहे. भविष्यवाणी ही आहे, तुझी दोन्ही मुलं घेऊन एक दिवशी तू चर्चला येणार आहे. तुझ्या मुलांसाठी परिवर्तनाची सुरुवात झाली आहे. दोन्ही मुलं देवाच्या राज्यामध्ये येते. थँक्यू जीसस, ग्लोरी, हालेलुया. एक व्यक्ती आहे ज्यांच्यावरती खूप कर्ज आहे, बँकेचं कर्ज आहे, काही लोकांकडून घेतलेले पण पैसे आहेत, आणि खूप कर्ज आहे. आणि आत्ता सध्या त्या बंधूला ते कर्ज फेडणं
शक्य नाही. पण आज ज्या प्रभू येशूने तुमच्यासाठी रक्त सांडलं तो अभिवचन देत आहे, अभिवचन देत आहे तो आज रात्री. एका वर्षाच्या आत तुमचं सगळं कर्ज परमेश्वर डील करणार आहे. प्राप्त करून घ्यावा. ज्याने जड खांब वाहून गुलगुता टेकडीवरती नेला आणि त्या टेकडीवरती सगळ्या पापाचा शेवट केला, ज्याने क्रूस वाहिला, मरणाने त्याचा नाश केला नाही पण त्याने मरणाचा नाश केला हे लक्षात ठेवा. त्याने पापाचा नाश केला हे लक्षात ठेवा. आणि त्याने आज तुमच्या कर्जाचा देखील नाश केलेला आहे. आज नंतर तुम्ही कर्ज बाजारी राहणार नाही. एक वर्ष मी चॅलेंज देऊन सांगतो, एक वर्षाच्या आत तुम्ही घेणारे नाही, तुम्ही देणारे बनणार आहात. जी मोकळी घ्या चर्चमध्ये मी पाहतोय, खूप महिन्यांपासून ती मोकळी मी कुठे पाहिलेली नाही. ऐका 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 ऐका, आज देवाला काहीतरी क्रिएटिव्ह मिरॅकल करा. क्रिएटिव्ह मिरॅकल म्हणजे एखाद्याला किडनी नसेल तर नवीन किडनी येऊ शकते, एखाद्याचं हाताचं बोट तुटलं असेल त्याला नवीन बोट येऊ शकतं, हात तुटला असेल नवीन हात येऊ शकतो, याला क्रिएटिव्ह मिरॅकल म्हणतात. डोळाच नसेल त्याला नवीन डोळा येऊ शकतो. ऐका चर्च, जे अवयव मिसिंग आहेत, कुणाचं गर्भाशय ऑपरेशन करून काढलं नवीन गर्भाशय येऊ शकतं, काहीतरी क्रिएटिव्ह मिरॅकल महान गोष्टी आज रात्री देव घडवणार आहे. तुम्ही तयार आहात चर्च? आपले डोळे बंद करूया आणि प्रार्थनेमध्ये राहूया. या प्रार्थना करूया. खूप सुंदर वातावरण देवाने दिले आपल्याला. प्रार्थना करूया. स्वर्गीय आरोग्य, स्वर्गीय आरोग्य,
स्वर्गीय आरोग्य, स्वर्गीय आरोग्य. थैंक यू जीसस, हालेलुया, हालेलुया. जे डॉक्टरला अशक्य आहे ते माझ्या देवाला शक्य आहे, तुमच्या देवाला शक्य आहे, आपल्या परत परमेश्वराला शक्य आहे. देव काहीतरी विशेष कार्य कुणीतरी आज विश्वासाने डोळ्याचा चष्मा काढून टाका. नवीन दृष्टी देव देत आहे, नवीन दृष्टी देव देत आहे. तुम्हाला चष्मा घालण्याची गरज लागणार नाही. तुमच्या समोर जो सेवक उभा आहे, 1.50 मायनस इतका चष्म्याचा नंबर देवाने काढून टाकला. जाड भिंगाचा चष्मा ज्या देवाने काढला त्याला परत एकदा कुणासाठी तरी कार्य करायचं आहे. कुठल्याही भागात जर वेदना असेल, खांद्यात वेदना, खांद्यावर हात ठेवूया. जर असा आजार असेल की हात नाही ठेवू शकत, छातीवर एक हात ठेवूया, दुसरा हात स्वर्गाकडे ठेवूया आणि प्रार्थना करूया. जिथं आजार आहे तिथं हात ठेवूया, शक्य नसेल छातीवर हात ठेवू, पण एक हात स्वर्गाकडे ठेवूया आणि देवाला सांगूया बरं बरं करू. सेवकाला देवाने पाठवलं इथं, या सेवकाने स्वतःच्या दवाखान्याला लॉक मारून तो त्याला दवाखाना बंद करून चर्चची सुरुवात केली. देवाच्या लोकांना मला कळालंय, खरा डॉक्टर बरं करणारा येशू ख्रिस्त आहे. तो आज रात्री प्रत्येक आजार आणि विकार काढून टाकण्यासाठी तो तयार आहे. सोनोग्राफी दाखवतंय देव मला, गर्भाशयाची गाठ निघून चाललेली बहिणी, गर्भाशयाची गाठ निकळत आहे. आत्ता देव आरोग्य देत आहे. ऑपरेशन रद्द झाले नाही, ताई ऑपरेशन रद्द झालंय. मी सांगतोय येशूच्या नावामध्ये, मी सांगत आहे ऑपरेशन रद्द झालेलं आहे गर्भाशयाचं. रे बेसो फोर दिवाना मामा टू फोर रुनो हालेलुया. हायपर ऍसिडिटी बरी झालेली आहे येशूच्या नावामध्ये. थायरॉइडचा आजार, ब्लड प्रेशर, डायबिटीस येशूच्या नावात निघून गेलेले आहेत. आजार येशूच्या नावात प्रत्येक प्रकारची गाठ निघून गेलेली आहे. प्रत्येक कॅन्सर येशूच्या नावात निघून गेलेलं आहे. विकार परमेश्वराने काढून टाकला, किडनीचे आजार परमेश्वराने काढून टाकले. रे बेसो होली बाना मामा, ग्लोरी 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 हालेलुया. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. ऐकू येत नव्हतं, ऐकू येत नव्हतं. गाणं उघडलंय देवाने, कुणाचं तरी बंद गाणं उघडलंय देवाने. थँक यू जीसस, ग्लोरी 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 हालेलुया. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. प्रभू तुझ्या स्पर्शाबद्दल तुला धन्यवाद देतो. केसापासून पायाचा नखापर्यंत प्रभू तुझ्या लोकांना परिपूर्ण रीतीने हेल्दी केलंस प्रभू, पूर्ण आरोग्य दिलंस देवा तुला.